90च्या दशकाचा असा काळ होता जेव्हा हिरोईन बिकिनी घालण्यास नकार देत असत. अशात कशाचीही पर्वा न करता अभिनेत्री सोनमने बोल्ड ऍक्ट्रेस म्हणून आपली ओळख तयार केली. तिला साईन करण्यासाठी अक्षरशः निर्मात्यांच्या रांगा लागतात. सोनमचं खरे नाव आहे बख्तावर मुराद खान. सोनमला ओय ओय गर्ल म्हणून सगळे ओळखतात. अवघ्या 14व्या वर्षी तिने विजय या सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. याच सिनेमाचे जबरदस्त किसिंग सीन्स होते. यानंतर तिची बोल्ड ऍक्ट्रेस म्हणून ओळख तयार झाली. तिच्या पहिल्याच सिनेमाने प्रचंड धुमाकूळ घातला. या व्यतिरिक्त त्रिदेव सिनेमात काम केलं. यात तिच्यासोबत नसिरुद्दीन शहा होते. विजय आणि त्रिदेवमुळे सोनम रातोरात स्टार झाली. या सिनेमात तिच्यावर चित्रित ओय ओय हे गाणं प्रचंड गाजले. लोक तिला ओय ओय गर्ल म्हणून ओळखू लागले. यानंतर सोनमने केलेल्या मिट्टी और सोना या सिनेमात सोनमने अनेक बोल्ड सीन्स दिले. लोक तासन तास उभे राहून या सिनेमाचे तिकीट खरेदी करत होते. यात तिचे काही न्यूड सीन्सही होते. असे म्हणतात की केवळ तिचे बोल्ड सीन्स पाहण्यासाठी आलेले लोक सोनमचे बोल्ड सीन्स पाहिल्यानंतर थिएटरमधून निघून जायचे. यानंतर थिएटर रिकाम व्हायचं. सोनमच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर 19व्या वर्षी तिने तिच्याहून 17 वर्ष मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न केलं. राजीव राय असं त्यांचं नाव आहे. त्रिदेवच्या सेटवरच दोघांचं सूत जुळलं. 1991 दोघांनी लग्न केलं. 10 वर्ष एकत्र राहिल्यानंतर सोनमने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 15 वर्षे विभक्त राहत तिने 2016 घटस्फोट घेतला. यानंतर 2017 वयाच्या 45व्या वर्षी तिने पुदुच्चेरीचे डॉक्टर मुरली पोडुवल सोबत दुसरं लग्न केलं. 90च्या दशकातील एक काळ गाजवणारी सोनम आज बॉलिवूडमध्ये कुठेच नाही. कुमार चव्हाण, पोलीस रामावली.